नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर मार्ग क्रमांक एक वरून सतरा नोव्हेंबरपासून औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई मधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे प्रथम बेलापूर ते पेंधर या मार्ग क्रमांक एकचे काम हाती घेण्यात आलं होतं या मार्गावरून एकूण अकरा स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार आहे मार्ग क्रमांक एकची अंमलबजावणी करण्याकरिता अभियांत्रिकी सहाय्य म्हणून सिडकोतर्फे महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती त्यानुसार या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन विद्युत सुरक्षा इमर्जन्सी ब्रेक या चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्यात आणि त्याबाबतचे प्रमाणपत्र ही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले आणि त्यानंतर मेट्रोच्या वाणिज्यिक परिचालनाकरिता सर्वात महत्वाचा टप्पा असलेली सी एम आर एस तर्फे करण्यात आलेली चाचणी देखील यशस्वीरित्या पार पडून मार्ग क्रमांक एक वर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सी एम आर एस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले असल्याने ही सतरा नोव्हेंबर पासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे ही मेट्रो सेवा पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान दुपारी तीन वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री दहा वाजता असणार आहे तर अठरा नोव्हेंबर पासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर या दरम्यान सकाळी सहा वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री दहा वाजता होणार आहे